नाशिकमध्ये काही शाळा महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याचा खळबळजनक आरोप नाशिकमध्येच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. आज झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान त्यांनी या विषयावर लक्षवेधी मांडली. तर येत्या काळात या विषयावरून राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देखील या विषयासंदर्भात आपण तक्रार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे व यावर ठोस कार्यवाही केली जाईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी मांडला आहे. आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या बोलत होत्या. परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये हे बिघडत चाललेलं आहे. ते प्रचंड मनामध्ये चिंता निर्माण करणारं आहे की अनेक शाळांच्या आणि कॉलेजच्या बाहेर आज सर्रास पद्धतीने अंमली पदार्थांची विक्री होतीये. मात्र हाकेच्या अंतरावरती पोलीस प्रशासन असताना त्याच्यावरती कुठली कारवाई होत नाही. मी आत्तापर्यंत 2 ते 3 वेळा सीपी साहेबांना भेटले, त्यांना पत्रव्यवहार देखील केला. काही ठिकाणी त्यांनी हुक्का पार्लर बंद केले, काही ठिकाणी कारवाई केली. परंतु पोलीस प्रशासनाचा एक गुप्तचर विभाग असतो आणि ज्या ठिकाणी लहान मुलांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचलेला आहे, ज्याच्यावरून पालक खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिंतेमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वर्षांमध्ये नाशिक शहरामध्ये अतिशय छोट्या छोट्या कारणांवरून खून घडत आहेत. त्याची देखील जर कारणांचा अभ्यास केला तर हे अंमली पदार्थांचं सेवन करणारी ही जी टोळी आहे आणि कुत्ता गोळी असेल किंवा पांढरी जी पावडर असेल, ह्या सगळ्यांचा खूप सर्रास वापर होतो आहे. आणि एक पांढरी पावडर जी असेल त्याची पुडी 800 रुपयाला मिळते. त्याच्यामध्ये 4 ग्राम, 1 ग्रामच्या पुडीमध्ये 4 ग्राम अजिनोमोटो मिक्स केला जातो आणि ज्या 5 पुड्या करून तरुण ते विकत आहेत त्याच्यातनं त्यांना 800 रुपयातनं 5,000 मिळत आहेत, 520 मिळत आहेत. एखादा तरुण ह्या व्यवसायामध्ये 30 ते 40,000 रुपये कमवू शकतो आणि त्यामुळे हा धंदा ही गोष्ट खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली आहे, फोफावलेली आहे आणि चिंता वाटते नाशिकच्या तरुण पिढीची, त्या पालकांची, की ज्यांची मुलं आज अशा पद्धतीने बसनी पदार्थांना बळी पडलेले आहे. आणि त्यामुळे मी आज ह्या बैठकीमध्ये प्रशासनाचं पूर्णतः लक्ष वेधलं गुप्तचर विभागाच्या माध्यमातून. आणि जे कोणी तस्करी करत असतील त्यांच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे. पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं कुठं जर अंमली पदार्थांची विक्री केली जात असेल तर आम्ही अजिबात खपवणार नाही. हे शासन ते खपवून घेणार नाही, ह्याची प्रशासनाने नोंद घ्यावी. आणि एक हेल्पलाईन नंबरची देखील मी मागणी केली. सीपी साहेबांनी 112 नंबरचा हेल्पलाईन नंबर त्याच्यासाठी घोषित केलेला आहे. ज्यांची मुलं अशा पद्धतीने अंमली पदार्थांना बळी पडली असतील त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरवरती संवाद साधून पोलीस प्रशासनाशी संवाद करावा. आज जर आपण शहरामधल्या व्यसनमुक्ती केंद्रांमध्ये व्यसनमुक्तीच्या विषयामध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांची जरी भेट घेतली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज ही लहान मुलं आणि तरुण मुलं त्यांना घेऊन जाणारे त्यांचे पालक याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आणि अशा ड्रग्सचं सेवन करून अतिशय छोट्या कारणावरून खून करणं इथपर्यंत हा विषय मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे आणि त्यामुळे अतिशय तीव्र भावना आहे. अतिशय पोटतिडकी पद्धतीने मी हा विषय मांडलेला आहे आणि मी विश्वास करते की ह्याच्यावरती पोलीस प्रशासन पुढच्या काही दिवसामध्ये येऊन फक्त काही ठिकाणी कारवाई करून न थांबता पूर्णतः हा अंमली पदार्थांचा धंदा ह्या नाशिक महाशहरामधून नेस्तनाबूत करून तरुण पिढीला या व्यसनांपासून मुक्त करून त्याच्यासाठी काम करेल असा विश्वास. शेत स्वरूपामध्ये मी लक्षवेधी देखील ह्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती मांडलेली आहे आणि आदरणीय मला विश्वास आहे की ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या निदर्शनात देखील ही गोष्ट आणून देणार आहे. त्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सांगितलेलं देखील आहे आणि ह्या विषयाच्याकडे आम्ही लोकप्रतिनिधी ह्या नात्याने आणि आमचं शासन असताना ह्याच्याकडे आम्ही अतिशय गांभीर्याने बघत आहोत. आणि देवेंद्र फडणवीसांवरती माझा पूर्णतः विश्वास आहे की ह्या विषयावरती ते पूर्ण लक्ष देऊन ह्या विषयामध्ये जे कोणी तस्करी करत असतील, जे ड्रग पेडलर असतील, ड्रग हँडलर असतील, ह्या सगळ्यांवरती कारवाई करून नाशिक शहराला व्यसनमुक्त करतील.